नमस्कार, सुस्वागतम, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न हसताय ना, हसत राहिलंच पाहिजे, कारण घेऊन आलो तुमचा आवडता कार्यक्रम. चला हवा येऊ द्या. म्हणजे तुम्हाला वाटलं असेल की मी आज एपिसोडच्या सुरुवातीलाच असं गाणं म्हणून गायलो आणि जास्त रोमॅन्टिक का झालो, याचं कारण असं आहे की रात्री माझ्या स्वप्नामध्ये दीपिका पदुकोण आली होती. नाही, खरंच त्याचा खूप फरक पडतो. माझा एक मित्र होता, तो नेहमी आनंदी असायचा. मी त्याला एकदा विचारलं, का रे तू एवढा आनंदी कसा असतोस? तो म्हटला, दररोज रात्री ना मी एक स्वप्न बघतो आणि त्या स्वप्नामध्ये एक हिरोईन येते, त्यामुळे माझा दिवस खूप चांगला जातो. अरे म्हटलं, नशिबवान माणूस आहेस तू, नेमका लग्नाच्या दिवशीच तू टेन्शनमध्ये आला होता. म्हटलं, काय रे झालं? म्हटलं, बघ ना यार, रोज एवढा दिवस चांगला जातो, उद्या माझं लग्न आहे आणि आज नेमकी फुलंदेवी स्वप्नामध्ये आली. म्हणजे काहीही असू द्यात, कसंही असू द्यात, पण एक गोष्ट तुम्हालाही मान्य करावी लागेल की बायकोच्या बरोबरीनंच प्रत्येक पुरुषाच्या मनामध्ये एका तारकेनं, एका हिरोईननी आपलं एक वेगळं घर निर्माण केलेलं असतं. आणि ज्या मराठी तारकांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावरती आत्तापर्यंत अधिराज्य गाजवलेलं आहे, या सर्व मराठी तारकांना एकत्रित घेऊन एक कार्यक्रम निर्माण करण्यात आला आणि अवघ्या महाराष्ट्रानं तो डोक्यावरती घेतला. तो कार्यक्रम म्हणजेच मराठी तारका. आणि याच कार्यक्रमातल्या तारका आज या कॅफेमध्ये कॉफी प्यायला येणार आहेत, तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात दीपाली सय्यद यांचं. दीपाली, मनापासून स्वागत आहे तुमचं. चला हवा येऊ द्या या आमच्या कॅफेमध्ये. एकदा जोरदार टाळ्या दीपालीसाठी. पण दीपाली एकटी आलेली नाहीये, दीपाली आणखीन काही मैत्रिणींना घेऊन आलेली आहे. सगळ्यांना एक एक करून मी बोलवणार आहे. पण आज आहे ना, मी खास या कॅफे मध्ये फक्त निलेशला भेटायला आले. असं शाहरुख बनून वगैरे रोमॅन्टिक हिरो. आता बघा, अपेक्षा त्यांच्या त्या आहेत, मी काय करणार? मी फक्त त्यांच्या अपेक्षा पूर्ण करतो, एवढंच माझं म्हणणं आहे दीपाली. येस, म्हणून तुम्हाला खूप आवडतो. काय ना, असं झालं की मग ते सगळे स्क्रिप्ट मी विसरतो, पुढे कुणाला बोलवायचं हे सगळं विसरतो. पण काय ना, मला ते थोडं सोडून म्हणून मी हे हातात ठेवतो, हे ठेवायचं कारण ठेवत आहे, सगळं विसरतो मी. आता मला बोलवायचं आहे. हो, जोराटाळ्यांनी स्वागत करूयात हे मांगी कवी यांचं. आम्हाला थोडस वाईट वाटत की तू नंतर इकडे आली नाहीस. बोलातही नाही. हे बघा, शेवटी आम्हाला असं कळलं की तुला कॉमेडी नाही करायचं. आणि मी आता मराठी तारका करते, त्याच्यामुळे वगैरे तारका नाहीये. त्याच्यामुळे कॉमेडी करायचं नाही म्हणते, त्याच्यातही कोटे करते. शेवटी काय रक्तात आहे ते रक्तात. झोला गाळा हे मांगीसाठी झाल्या पाहिजे. हे मांगी, मी तुला बसण्याची विनंती. थँक्यू. झोला गाळ्यांनी स्वागत करूयात स्मिता शेवाळे यांचं. स्मितासाठी झाल्या पाहिजेत. सेम आहे ना, मॅचिंग मॅचिंग ना, जवळजवळ सेम आहे. सेम आहे. हो, मला वाटलं विसरलास तू 2 मिनिट. नाही नाही, मी विसरलोच होतो, मी ब्लँकेट झालो होतो. पण ते काय वाक्य बोलायचं म्हणून सेम आहे ना हे आपलं. स्मिता, मनापासून स्वागत आहे. कसं वाटतं आमच्या कॅफेमध्ये येऊन? खूप छान वाटतंय. आणि निलेश, तू आज नेहमीपेक्षा खूप जास्त हँडसम दिसतोय. ओ यार, नाही हे उगाच कौतुक नाही करत आहे मी, पण खरंच तू छान दिसतोस. कदाचित आम्ही येणार आहे म्हणून तू विशेष तयारी वगैरे केली आहेस का? खूप विशेष तयारी केली, कळेल तुझा आता. स्मिता, तुमच्यासोबत बस भरपूर आपल्याला धमाल करायची. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तेजा देवकर यांचा. सगळेजण बोलून व्यक्त नाहीत करत, ती फक्त डोळ्यातून व्यक्त करते. हो, जरा मोठ्या आहेत ना. काय बात आहे तेजा, मनापासून स्वागत आहे तुमचं. आणि आता या मंचावरती मी आमंत्रित करतोय स्मिता तांबे यांना. जोरदार ठाळ्या झाल्या पाहिजे स्मितासाठी. स्मिता, तुला इथे येताना काही अडचण नाही ना आली? नाही.
तुला भेटणार होते ना मी. ओहो क या बात आहे, मला भेटण्यासाठी ती 72 मैल प्रवास करू लागली असं मला कळलं. स्मिता अतिशय मनापासून स्वागत तुझं या कॅफे मध्ये आणि आपल्याला भरपूर गप्पा मारायच्यात, भरपूर धमाल करायची आहे. जोर आडाळा स्मिता यांच्यासाठी. कसे ना, शाळा भरलेली आहे, सगळ्या मुली आलेल्या आहेत, पण हेडमास्टर कुठे आहेत? सगळ्यांना प्रश्न पडला असेल हेडमास्टर कुठे आहेत. तर या सगळ्या तारकांना एका मंचावरती आणण्याचं काम ज्या एका तारकाधीशानं केलेलं आहे. खर तर इतक्या सगळ्या तारका एका मंचावरती आणणं ही साधी सोपी गोष्ट नाहीये, पण ही गोष्ट त्यांनी सोपी करून दाखवलेली आहे. तुमच्या लक्षात आलं मी कुणाबद्दल बोलतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात निर्माते दिग्दर्शक महेश टिळेकर यांचा. खरं तर मी खरं सांगून टाकतो मी काय केली ती आयडिया. मी सगळ्यांना सांगतो, सॉरी मला मारू नका. मी ना फक्त महेशजींना कॉफी प्यायला बोलवलं होतं माझ्या कॅफेमध्ये, कारण मला माहिती होतं महेश टिळेकर एकटे येणार नाही, ते सगळ्यांना घेऊन येणार. सक्सेसफुल झालेलं आहे. थँक्यू थँक्यू. पण निलेश तुझा थोडासा गोड गैरसमज झाला असेल. कोणी तुला सांगितलं तू हँडसम दिसतो, हे दिसतो, मोरपीस फिरल्यासारखं वाटेल असेल, किंवा तुझ्या अपेक्षा वाढल्या असतील की पुढे आता तारकांच्या शो मध्ये यांच्या एकी बरोबर मी डान्स करायला देईल, तर तसं काही नाहीये. कारण काय झालं ना, या ज्याला भेटेल त्याला असं म्हणतात की तू शाहरुख खान सारखा दिसतो, तू सलमान खान सारखा दिसतो. हो, त्यामुळे अपेक्षा खूप वाढतात. मी तसंच मी प्रत्येक एपिसोडला बोलतो. जोरात महेशजींसाठी झाल्या पाहिजेत. आपल्याकडे असं म्हटलं जातं की एक हिरोईन सांभाळणं अवघड आहे, पण एवढ्या सगळ्या हिरोईनना घेऊन तुम्ही कार्यक्रम करता, ही कॉन्सेप्ट कुठून सुचली तुम्हाला? या हिरोईन्स नाही, या तोफा आहेत. म्हणजे तोफा म्हणजे हा परमेश्वरांनी मला दिलेला तोफा गिफ्ट. तोफाचा दोन अर्थ होतात, तोफा म्हणजे इथून तोफा. तसे आपल्या हिरोईनला बॉम्बच म्हणतो, ते बॉम्ब कधी उडेल काही, पण तो ब्लास्ट झाल्यानंतर काय होईल माहित नाही. काय सांगते, काय सांगते. ऍक्च्युली 2007 मध्ये हा शो पुण्यामध्ये झाला पहिला मराठी तारका, आणि तेव्हा ही कन्सेप्ट फार खूप नवीन होती, आणि तेही मी असं ठरवलं की पुण्यामध्ये करायचं. कारण का पुण्यामध्ये एकदा तुम्हाला ॲप्रिसिएशन मिळालं लोकांचं की मग तुम्ही जगात कुठेही जाऊ शकता. आणि आम्ही होर्डिंग्स लावले, पब्लिसिटी खूप केली, आणि तेव्हा ही कन्सेप्ट खूप नवीन होती की एवढ्या सगळ्या हिरॉईन्स एका रंगमंचावर. तेव्हा मला इंडस्ट्रीतल्याच काही आपल्या हितचिंतकांनी सांगितलं की महेश हे करू नको, तो इतका फ्लॉप होईल हा शो की या सगळ्यांना एका फिल्ममध्ये जिथे दोन हिरॉईन्स होत्या त्या प्रोड्युसरचं नंतर काय झालं हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळं तू बघ, अजून तुला खूप करिअर करायचं, पुढे काय होणार तुझं. पण एक व्यक्ती माझ्या पाठीशी खूप खंबीरपणे होते, ते म्हणजे निळूभाऊ फुले. निळूभाऊ फुले मला म्हणाले की नाही महेश, तुझ्यात जिद्द आहे आणि मला गॅरंटी की तू करून दाखवस. 2007 ला महेशने पहिला मराठी तारका सुरू केला आणि तेव्हापासून मी त्या तारकामध्ये आहे. पहिल्या शो पासून त्यामुळे मला एक आठवत आहे की महेश तारकाच्या शोला कसा वावरायचा. तो फर्स्ट शो आणि आजचा महेश हा खूप 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 डिफरन्स आहे. काय फरक आहे? म्हणजे तेव्हा तो बेबी होता, म्हणजे सुदृढ बालक स्पर्धेमधला कसा तसा होता, म्हणजे असा गोल गोल. आणि आता पण एक गोष्ट आहे ना महेशजींची, जी सुरुवातीपासून त्यांनी खूप छान फॉलो केली आहे आणि मला असं वाटतं त्याच्यामुळे एवढे सक्सेसफुल आहेत ते. मधुताई असू देत, अलकाताई असू देत, नाही तर दीपाली असू देत, नाही तर मी असू देत, पहिल्यांदा येणार. छान दिसतेस तू आता स्मिता, तुला ब्ल्यू कलर इतका छान दिसत, मी सांगतो तुला. म्हणजे एखादी अभिनेत्री असेल, मी रूम शेअर करणार ओके किंवा गाणी म्हणजे मला नाही करणार मी गाणं. वेडीयस का तू? तुला माहितीये या गाण्याचा इफेक्ट काय येणार? काहींना धडे पण दिलेले आहेत, म्हणजे जसं आम्ही यांना माहिती आहे, म्हणजे जिथं आहे तिथं फुलासारखं जपलेले लाड केलेले आहेत, आणि त्यांना माहिती आहे माझं सटकली आणि तिसऱ्या डोळा खडक तिसऱ्या डोळा काय होतं हे त्यांना माहिती आहे. मला यायचंय स्मिता तांबे यांच्याकडे. स्मिता तुम्ही किती उत्तम अभिनेत्री आहात सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, जगभरामध्ये जेवढे मराठी प्रेक्षक तुमचे फॅन आहेत त्यांना तुमचे सिनेमे माहिती आहेत, आणि जोगवाला नॅशनल अवॉर्ड मिळालेले आहे त्याबद्दल जोरदार टाळ्या. तर एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या धाटणीच्या फिल्म्स केल्यानंतर मराठी तारकासारखा शो करताना कसं वाटतं? मराठी तारकाच्या शोला म्हणजे माझं स्वतःचं मोटिवेशन असं होतं की मला आनंद शोधायचा होता, कारण इतक्या सगळ्या कंटेम्परी ॲक्ट्रेस, खरं तर कंटेम्परी ॲक्ट्रेसने सगळ्यात जास्त कंटेम्परी फ्रेंड होणं फार गरजेचं असतं, कारण आपल्याला खूप चांगल्या गोष्टी एकमेकींकडनं शिकायला मिळतात.
तर तारकांमध्ये आल्यानंतर मला तारकांचं एवढंच वैशिष्ट्य होतं की कुठलीही नवीन आलेली ॲक्ट्रेससुद्धा आहे किंवा काय असा कुठलाही भेदभाव न करता महेश्वरांचं मला कौतुक वाटतं की नवीन आलेल्या मुलीसुद्धा ये तू भाग हो तिला पुषप मिळतो एक वेगळ्या पद्धतीचा. तर अशा वेगवेगळ्या ॲक्ट्रेस आणि वेगवेगळ्या डान्स फॉर्मवर काम करायचं कारण दरवेळेस ते जे म्हणतात ते करेक्ट आहे की ते कधीच कुणाला हा तुझा हा फोल्टे तर हे कर नाही तुझा हा फोल्टे नाही आहे तर तू मुद्दाम हे कर. ही जी ब्युटी आहे ती अभिनेत्री म्हणून शिकायला इतक्या गोष्टी मला मिळतात आणि सरांचं कॉन्ट्रीब्युशन आहे कारण अभिनयातला 60% भाग हा नृत्य शेअर करतो त्यामुळे तो भाग त्या भागावर काम खरं तारकांमध्ये होतं. दॅट इज ब्युटिफुल. ए शांत बसा रे पोरांनो, ए शांत बसा रे. अरे ए चेकाळल्यासारखे करू नका रे, खटा एवढ्या पोरी पाहून तुम्ही बिघडले का रे, शांत बसा शांत. अरे ओ दामोदर, तुम्ही तुमचं काय चाललं दामोदर, तुम्ही काय शिट्ट्या मारेल तुम्ही तिकडे, अरे दम्याचा त्रास आहे तुम्हाला, एक शिट्टी मारे तर मराल ना तिकडे कोणाकडे. अरे कोणाकडे पाहून शिट्टी मारू राहिला, अरे यांच्याकडे. अरे बाई आहेत का त्या महेश करायचा, सॉरी सॉरी सर, त्यांचा काय मोतीबिंदूचा प्रॉब्लेम आहे. आज खरोखर भाग्याचा दिवस आहे आपल्या गावाला, म्हणजे बघा आज आपल्या गावामध्ये एकट्ठा इतक्या मराठी खारका जमलेले आहेत. काय बोलताय तुम्ही, लिहून दिलेलं असेल ते फक्त वाचायचं कामही नीट करू शकत नाही तुम्ही. लिहिले ना काय लिहिलं तिथे, ते काढा घातलेलं पहिल्यांदा. अच्छा हा सॉरी 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 सॉरी, मराठी तारका जमलेल्या आहेत त्याबद्दल सगळ्यांचं टाळ्यामधून स्वागत करावं. नमस्कार. म्हणजे आता इतक्या या मनमिळाऊ स्वभावाच्या मराठी तारका आहेत, एकाच पेमेंटमध्ये दोन दोन डान्स करणाऱ्या, कधी काचकूच न करणाऱ्या, आज महान साहित्यिक आज आपल्या ठिकाणी आलेले आहेत. तर हे मंगी कवी यांचं मी जोरदार स्वागत करतो. तर पाच नार एक बेजार फेम, हे मंगी कवी यांचं जोरदार स्वागत. हे मंगी ताई कवी यांच्या स्ट्रगल बद्दल मी काय सांगणार आहे तुम्हाला सांगतो. जे जे स्कूल ऑफ आर्ट मधून त्यांनी पेंटरचा धंदा शिकून त्यांच्या आई वडिलांना असं वाटलं होतं का पोरगी बाबा आता कॅनव्हास वर रंग लावल, पण पोरींनी स्वतःच्या तोंडाला रंग लावला. विशेष म्हणजे त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्यांचं बिझनेस वुमनचं फार मोठं माइंड आहे. मी तुम्हाला सांगतो म्हणजे फू बाय फू ह्या कॉमेडी कार्यक्रमात त्यांनी जबरदस्तीने डान्स केला आणि डान्सच्या एकापेक्षा एक कार्यक्रमामध्ये ज्या घुसल्या. हे मांगी कवी यांचं स्वागत. अखिल भारतीय चारोळी संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पुरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ए फोटो काढ रे फोटो, अरे असू द्या, हा नंतर नंतर ग्रामपंचायततर्फे एकच सँक्शन झालेलं आहे. तर आता मी ज्यांचं स्वागत करतो त्यांचं स्वागत करायला मला अतिशय आनंद होतो आहे की हिरव कुंकू भरलं मळवट रक्तान गुळी बायको तोत्रा नवरा फेम तेजा देवकर यांचं जोरदार स्वागत केलं पाहिजे. तेजा ताईंचं विशेष म्हणजे मला सांगायला इथे फार आनंद होतो आहे त्यांच्याबद्दल की त्या सर्पमित्र पण आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो तेजा ताई म्हणजे तुमचं तो नाक सापाचा तुम्ही मुका घेऊन यांनी साक्षात यांच्या विषयाची परीक्षा दिलेली आहे. नंतर त्या नागाला ऍडमिट केलं, ती गोष्ट वेगळी. म्हणजे तो यांच्या प्रेमातच पडला होता एक प्रकारे. तर असे गावगावचे नाग यांच्या प्रेमात पडलेले असताना आज या ताई आपल्या ठिकाणी आलेल्या आहेत. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय गारुडी संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पुरे यांना. अच्छा इकडे दे, माझ्याकडे दे, आमच्याकडे एकच आहे. काय सगळं आहेत का घरात, आता कसं करू आणि काय करू, मला एक चॅनस हवा आणि माझ्या नवऱ्याची बायको फेम दीपाली ताई सय्यद यांचं जोरदार स्वागत. दीपाली ताईंबद्दल मी काय बोलणार आहे, त्यांची म्हणजे विविध प्रकारच्या त्यांच्या खासियत आहेत. त्याच्यामध्ये त्यांची खासियत म्हणजे गणेश वंदना पण त्या लावणी फॉर्म मध्ये सादर करतात. अच्छा दीपाली ताई आज आपल्या ठिकाणी आलेले आहेत आपल्या सर्वांच्या आवडीच्या आपल्या सर्वांवर प्रेम करणाऱ्या दीपाली ताई आज या ठिकाणी आलेल्या आहेत.
तर दीप अली जाई सय्यद यांचं जोरदार स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय तमाशा संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश प्रेम. ए फोटो काढ रे. थँक्यू ताई, थँक्यू. आणि तुम्हाला सांगतो, हे जे मोठे माणसं असतात हे सर असे एकदम मोठे होत नाही, लहानपणापासून यांचा स्ट्रगल असतो. बघा, जी बाई शाळेत जाताना रोज 72 मैल चालत गेली, 72 मैल चालून त्यांनी आपली शाळा गाठली, आणि त्या 72 मैल प्रवासाचा त्यांचा एक अनुभव लक्षात घेऊन त्यांनी मोठेपणी 72 मैल एक प्रवास असे सिनेमा केलेल्या स्मिताताई तांबे यांचं जोरदार स्वागत. म्हणजे 72 मैल चालणं हे बहुतेक त्यांच्या मेंटेनन्स रहस्य असावं असं मला या ठिकाणी वाटतं. स्मिता तांबे यांचं स्वागत करायला मी आमंत्रित करतो मॉर्निंग वॉक संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश. फोटो काढ रे. लाडी गोडी वन रूम किचन किचन वन रूम किचन असा सिनेमा आहे. अरे मध्ये कॉमा दिला इथं, व्यवस्थित लिहित जाणार आहे, आपत करून देता. वन रूम किचन फेम महेश जी टिळेकर आजेड घेणे आलेले आहेत. या माणसाबद्दल काय सांगावं सांगा. म्हणजे आपल्याला आपली एक बायको सांभाळणं मुश्किल होते. हा माणूस ॲट अ टाइम 2-2 डझन बायका सांभाळतो, याबद्दल जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. म्हणजे समस्त नवरे मंडळींना यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. तर आज जे असे महेशजी टिळक रोड पुणे कॉमे वगैरे देत जाणार आहे काहीतरी, किती प्रॉब्लेम करत आलेत असं असेल ते. अच्छा, हा हा हा, महेशजी टिळेकर हे पुण्याहून या ठिकाणी आलेले आहेत. तर सर, गंमत म्हणून तुम्हाला सांगायचं, तुम्हाला तुमच्या या कार्यक्रमानं प्रेरित होऊन गावोगावात असे म्हणजे मराठी तारका कार्यक्रम तयार झालेत. म्हणजे आम्हाला कधी कळलं माहितीये का, डुप्लिकेट. बरं सर, डुप्लिकेट झालं. आमच्या गावात आम्ही मराठी तारकाचा कार्यक्रम घेतला होता. अच्छा बर, तो समोरचा माणूस म्हणे मी महेश टिळेकर बोलतो. अच्छा, आता आमच्याकडे ते पहाचा फोन नसल्यामुळे आम्ही हो म्हटलं त्याला. तर महेश टिळेकर बोलतो, आम्ही कार्यक्रम ठेवला. तुम्हाला सांगतो सर, कार्यक्रम चांगला झाला. पण आम्हाला तेव्हा कळलं हा कार्यक्रम नकली आहे. केव्हा? जेव्हा तिनं मानसी नाईक म्हणून दिगंबर नाईक नाचवला. तुम्ही तुमचं खास काहीतरी असं ब्रँड. अरे हा, अरे तुम्हाला खोटं वाटतं, तुम्हाला फोटो आहेत आमच्या गावातल्या लोकांना मानसी नाईक समजून दिगंबर नाईक बरोबर फोटो काढले. फोटो आहेत, फोटो नाही सांगत. नाही, आमच्या तारका पूर्ण अंगावर कपडे घालतात, त्यामुळे त्या मराठी तारका, आणि एंडला सगळ्या पैठणीमध्ये येतात. हे तुमचं खासियत आहे ना, लक्षात ठेवा. अंगावर पूर्ण कपडे नसले तर त्या टिळेकरांच्या बायका नाहीत, लक्षात ठेवा. पब्लिकला एक नॉलेज मध्ये असलं पाहिजे काही गोष्टी. तर महेशजी टिळेकर यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो महिला रोजगार संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. महिला रोजगार अत्यंत सोज्वळ सुशल अभिनेत्री. लग्न झालं तुमचं? झालं? एक मिनिट. का का? हॅलो. नाही, ते स्मिता शेवाळे येणार नाही, कॅन्सल कर जेवण. नाही नाही, ते बासुंदी बिसुंदी खाल खड्ड्यात येणार नाही म्हटलं तुला. मी माझा पण मूड गेला, मी पण नाही जेवणार. कॅन्सल कर सगळंच, सगळं सगळं कॅन्सल. ओके, तर स्मिताताई शेवाळे आपल्याकडे आलेले आहेत सरपंच म्हणून, त्यांचं स्वागत करण्याचा काम माझं आहे म्हणून मी आमंत्रित करतो ब्रेकअप के बाद संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पुरे यांना. सर, मॅडम, आता हे देऊन टाका, शेवटचं. असे गावागावांमध्ये जे किस्से घडतात, तर तसा काही किस्सा घडला होता का गावामध्ये तुमच्या? रिसेंट अनुभव सांगायचा तो म्हणजे अंदमान निकोबारचा. आम्ही तिकडे गेलो होतो, तर आपण नेहमी, आम्हाला इतक्यांदा सवय आहे की AC थिएटर आणि त्याच्यामध्ये खूप ऑडियन्स आहे अशा स्टेजवर काम करायची किंवा डान्स करायची सवय होती. आणि तिकडे गेल्यानंतर आम्हाला कळलं की तिकडे थिएटरच नाही आहे, स्टेज बांधला नाही आहे, काही नाही आहे. तर 2 मिनटं आमचा सगळ्यांचा हिरमोड झाला की अरे यार, कुठे आपण डान्स करतोय हे वगैरे. पण नंतर असा विचार केला की प्रत्येक वेळेस आपल्याला हेच मिळेल असं नाही, आणि त्या लोकांना सुनामीमुळे घरं मिळाली नाही आहेत, तर स्टेज आणि थिएटर कुठे बांधणार हे लोक, आणि ही कला त्यांच्यापर्यंत कशी पोहोचणार.
आणि हे त्यांना कधी बघायला मिळणार. आणि त्या स्पिरिटने आम्ही अक्षरशः शाळेच्या कॉरिडॉरमध्ये डान्स केला. पण त्यांचा जो उत्साह बघून, रेस्पॉन्स बघून असं वाटलं की नाही यार, आम्ही परत परत इथे येऊ आणि या लोकांना दाखवून किमान त्या निमित्ताने तरी थिएटर बांधलं जाईल आणि ह्या गोष्टी कल्चरल ऍक्टिव्हिटीज होती. अक्षरशः रडत होती आणि कल्चरल ऍक्टिव्हिटीज ते होत नाहीत आणि आम्ही जाऊन एवढा प्रवास बिवास करून तिकडे जाऊन केलं परफॉर्म, तर केल्यानंतरच आनंद खूप झाला आम्हाला. म्हणजे त्यांना अगदी सावरकरांना ज्या जेलमध्ये ठेवलं होतं, सेल्युअर जेल, ते आधी मी त्यांना दाखवलं ते कशा पद्धतीनं तिथे 10 वर्ष राहिले एका छोट्या खोलीमध्ये. कारण का मला यांची मानसिकता हे करायची होती. 10 वर्ष त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा वगैरे, पण पुढे यांना माहीत नव्हतं आपण क्रूजवर बसल्यानंतर ती काळ्या पाण्याची शिक्षा यांच्याही नशिबी येणार आहे. जे आम्हाला काश्मीरला आम्ही भारत पाकिस्तान बॉर्डरवर पण आम्ही शो केला वगैरे, तर तेव्हा यांनी तोच उत्साह दाखवला की त्यांच्यासाठी आपली कला खूप महत्त्वाची आहे आणि हे करणं फार गरजेचं आहे का ॲज अ आर्टिस्ट म्हणून. कारण का ह्या नुसता छान शोभेच्या भावल्या म्हणून मला यांना कोणालाच ट्रीट करायचं नाही. कारण त्या लोकांसाठी जेव्हा तुम्ही परफॉर्म करा तेव्हा ती खरी कला आहे. जेव्हा जवानांसाठी आम्ही केलं भारत पाकिस्तान बॉर्डर, तिथं तर निलेश ज्या दिवशी आम्ही गेलो ना आदल्या दिवशी सगळीकडे गोळीबार वगैरे सगळे झालेलं, पण मी मुद्दाम यांच्यापासून लपवून ठेवलं होतं. कारण का यांना मला काहीच सांगायचं नव्हतं की आपण अशा ठिकाणी जातो. क्या बात आहे, क्या बात आहे. मला स्मिता तुम्हालाच विचारायचं आहे की आता सर जसं म्हणाले की 72 तासांचा प्रवास, मग 72 मैल एक प्रवास पण होता आणि हा 72 तासांचा एक प्रवास होता, तर या प्रवासाबद्दलची तुमच्या काय आठवणी? प्रवास माणसाला खूप शिकवतो, घडवतो आणि बिघडवतो सुद्धा. तर तसा तो प्रवास होता. हा बिघडवणारा प्रवास नव्हता, हा घडवणारा प्रवास होता. हा परिस्थितीला, तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा जगायचं असतं आणि तेच करत असतो आयुष्यात आपण, तर तसा तो शिकवणारा प्रवास होता. क्या बात आहे. पण खरंच या गोष्टीसाठी खूप जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण आपल्याला टेलिव्हिजनच्या माध्यमातून, सिनेमाच्या माध्यमातून किंवा इव्हेंटच्या माध्यमातून असं वाटतं की तारका म्हणजे फक्त हिरोईन असतात, तर तसं नसतं. तारकांच्या पाठीमागेही एवढं मोठं माणुसकीचं कुंदण असतं. त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सगळ्या तारकांसाठी आणि विशेष करून महेशजी तुमच्यासाठी. कारण तुमचा हा प्रयत्न असतो की अशा ठिकाणी सुद्धा आपला शो घेऊन जायचा जिथे खरं तर तो बघायला मिळणार नाही. महेशजींची एक गंमत आहे माहिती तुम्हाला, महेशजी जिथेही जातात तिथे काही ना काहीतरी सरप्राईज देतात. तर महेशजींकडे आज सुद्धा एक धमाल सरप्राईज आहे आणि ते फक्त मला थोडंसं माहिती आहे, ह्या तारकांना ते माहिती नाही आहे. मला नेहमी सरप्राईज द्यायला आवडतं, मग त्यात तारका असतील किंवा माझे कोरिओग्राफर असतील. आणि आज खास निलेशसाठी मी ते सरप्राईज आणलेलं आहे. ओहो, ज्यांच्या फिल्म्स पाहून या तारका मोठ्या झालेल्या आहेत, ज्यांच्या डान्सची एक स्वतःची स्टाईल आहे, पद्धत आहे, अशा ज्येष्ठ अभिनेत्री हेलनजी. मैम, आज हमारे लिए बहुत बड़ा सरप्राइज है कि आप हमारे चला हवा उद्या इस कैफे में आई है. इतका प्रॉब्लेम झाला आता या कसं बोलतो हिंदी मध्ये बोलताना मला थोडा प्रॉब्लेम होतो. काय म्हणतात, चला हवा दे, चला हवा, चला हवा आने दे, इस कैफे में आपका स्वागत है. मैम बहुत बहुत दिल से मैं आपका स्वागत करता हूँ और यहाँ आके आपको कैसा लग रहा है? यहाँ आके आप सब लोग को मिलकर बहुत खुशी हुई. आई एम वेरी हैप्पी टू बी हियर. थैंक यू सो मच. मैम बहुत सारे सवाल मेरे मन में है, घर में बैठे ऑडियंस के मन में भी है, तो आप इस इंडस्ट्री में कैसे आई मैम? मैं 3-4 साल की थी जब हम बर्मा में पैदा हुई. अभी म्यांमार बोला है, दे कॉल इट म्यांमार, म्यांमार, रंगून बर्मा. और वो जापानीज का इन्वेजन थे उस जमाने में, इट वॉज द वॉर गोइंग ऑन, वर्ल्ड वॉर 2. फिर हम लोग चल के आया वहाँ से, इट टुक अस 9 महीने लगे वहाँ से आने के लिए. मैं छोटी थी, एक उससे छोटा भाई भी था, देन माई मदर वॉज प्रेगनेंट. सो हम लोग फूल खाते थे, घास खाते थे, ऑल दैट, इट्स अ लॉन्ग स्टोरी. बट उसके बाद हम लोग आए, वी वर रेफ्यूजीज, सब घर वर गाड़ी वाड़ी फ्रिज व्रिज सब ताला लगा के हम लोग आ गया, जैसा कोई घूमने जा रहा है. वापस नहीं गया कभी भी, अभी अब तक नहीं गई मैं ऐसा. एनीवे, एक कहावत है, आई मीन मेरा, इफ यू आर यंग एंड यू हैव ऑल दीज प्रॉब्लम्स यू कैन फाइट इट बिकॉज गॉड इज गिवन यू द इनर स्ट्रेंथ एंड द मेंटल स्ट्रेंथ. बट व्हेन यू गो यंग लाइक मी नाउ, उस टाइम में गॉड
we want God's blessings, to be comfortable, to have peace, and to have peace of mind, and give everybody happiness as well. आपने इंडस्ट्री में इतने सारे विलन्स के साथ काम किया है, तो सबसे अच्छा विलन कौन सा लगा आपको? विलन कभी अच्छा हो सकता है? हमेशा मुझे गोली मारते लास्ट। तो मैम, आपका जो वक्त होता था उसमें एक विलन होता था, एक माँ किडनैप होती थी और एक पिक्चर होता था, तो वैसे ही एक पिक्चर मेरे भाई ने बनाया है यहाँ, तो वो आपके लिए हम यहाँ पेश करने जा रहे हैं। पिक्चर शुरू किया जाए। अरे काय तुसते याच्या तर ना ओके अरे करंट का लागतो याला? त्या आईला मी विलन आहे का वायरमॅन आहे का? सुधीर सुधीर नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? हा कौन है? प्रेम नाम है मेरा, प्रेम चोपड़ा। और सुधीर है, सुधीर तुला सुधीर चा आवाज येत नाही? कसा है सुधीर है, काढून दाखव बरं मला आवाज। सुधीर चा माहित नाही आवाज तुला? बाई वाड्यावर चला सुधीर। मग तुला काय येतो तो काढ ना आवाज। गावट्या महाकाड बोलतोय। करेक्ट, हा सुधीर आहे। सुधीर एकदम करेक्ट, हा फिक्स फिक्स फिक्स। पण हे काय, हे चमचा कशाला दिलाय मला? पोहे कुठे पोहे? अरे चमचा नाही तो पाईप आहे, पाईप। मग पाणी कुठून येत? पाण्याचा पाईप नाही वडा जाय। स्मार्ट बॉय, सारा शहर मुझे सायन के नाम से जानता। सायन नहीं रे, हाँ लक्षात आलं। सारा शहर मुझे दादर के नाम से जानता। बॉस के लिए तुला दादर नहीं, लायन लायन। सारा शहर मुझे नायलॉन के नाम से। नायलॉन नहीं रे, नुस्त लायन। बुढ़िया को किडनैप कर लिया गया है। ओके एंड आउट एंड ओवर। बॉस अब फोन करो उन्होंने किडनैप के लिए। अरे हाँ, किडनैपर को पेश किया जाए। डेंग 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 काय करायचं आता? चष्मा काढ आणि तिला नंबर विचार। कॅन यू गिव्ह मी युअर नंबर? व्हॉट्सअप वर नंबर बोल, नंबर बोल। काय प्रॉब्लेम आहे?
तोंडात बोळा आहे. ओढ मग. ए बोळा. नंबर सांग. 9292. काय चालू आहे? नंबर माग. मुडिया बराबर नंबर दो. सुधीर करेक्ट आवाज आहे. विजय वा. हा विजय वा. दीनानाथ वा. दीनानाथ वा. चौहान वा. चौहान वा. मस्त नंबर आहे. सुन कोण आहेस तू? अरे बॉस केलं ना तुला. बोल. सुन. देख तुम्हारी माँ हमारे कब्जे में है. तुम्हारी माँ हमारे कब्जे में है. कब्जे में. कब्जे में. ए देख. हाँ तुम्हारी माँ हमारे सब्जी में क्या बना है. तुम्हारी माँ हमारे कब्जे में. हाँ ए सुन. तुम्हारी माँ कड़क कड़क कड़क. तुम्हारी माँ कड़क है. देख अगर तेरी माँ तुझे चाहिए तो 5 रुपया लेके आ. अरे ये भंगार. 50,000 कोण नाही देणार रे. इचे कोण 50,000 इचे कोण देईल. हा काय. अरे फुटलेल्या हांडीला कधी सलामी देतात का. अच्छा अच्छा हे होय. हा 5,000 मागच. तुम्हारी माँ चाहिए तो 5,000 लेके आ. और वो भी काली काली पहाड़ी के पीछे पीछे. हाँ अगर अगर पुलिस को इतला इतला. हाँ इतला एड्रेस दिया. पुलिस 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 पुलिस. जरा पण हालायची कोशिश केलीस ना. आवरे गोळ्या घालीन आवरे गोळ्या घालीन. की सॉस कुठलं सोडायचा आणि पूक कुठलं करायचं कल्याण पडलाय तुला. आली रे आली. आता मांजी पाली आली. आता मांजी सटकली बाला मांजी सटकली. काय फालतू म्हणाय. तुला बोललोत ना पोलीसची एंट्री सगळ्यात शेवटी आहे म्हणून. मला वाटलं एकच एंट्री आहे. मग आलेल्या एवढ्या डॉला कशाला बोलला रे. सॉरी. चल इकडे. एकदा काय ऍक्टिंगचं काम दिलं तर लगेच. अरे हे कुठे गेले. अरे मम्मी पप्पा. अरे कोण आहेस तू. काय करतो तिकडे माग तिकडे. जेम्सच्या गोळ्या खात होतो. जेम्सच्या गोळ्या. अरे बॉस आहेस ना तू. हा मी बॉस आहे. बॉस आहे. बढिया. तेरा लड़का कब आएगा. साला तुम मुझे बाहर ढूंढ रहे हो और मैं तुम्हारा यहाँ पे इंतजार कर रहा हूँ. आए. ए साला देखा गाना बजता है हमारे पीछे. हाँ साला गाना बजता है तुम्हारे पीछे. बजता है कभी गाना. आए साला बात करता. और तुम साला क्या समझता है तुम. हाँ अपन आएगा नहीं. आएगा साला. क्यों नहीं आएगा. आएगा ही नहीं. आएगा. चल 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 चल
रिश्ते में तो हम तुम्हारे बाप हो। अरे याला दम आहे बाबून खूपच आहे तुमचा। एक एक वाक्य बोलतो ना हा दम लागतो याला। लोक बोलू बाबा। ए साला चुप बैठा तुम, बात करताय साला। पहिच्यांदा नाही मेरे को विजय दीनानाथ चव्हाण। दीनानाथ चव्हाण बाप का नाम है। साला इंग्लिश बोलताय मौत के साथ अपॉइंटमेंट आपण का क्या बोलताय अपॉइंटमेंट है। एकदम मस्त जबरी जबरी बोल बोल। हाँ बेटा आ गए तुम। मैंने तुम्हारे लिए गाजर की आमटी बनाई है। ए साला तुम क्या बात करता है। सर जमीन है हिंदुस्तान। अस्सलाम वालेकुम बादशाह खान। आई साला बात करता है तुम। समझ समझ सर। अरे कभी 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 चते बोल कभी 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 कभी। ए साला ए अब ये ताला मैं तुम्हारे जेब से चावी निकाल कर खोलूंगा। अरे एक चावी होती ती फेकली आता बाहेर कसं निघायचं पैसे आणलं का बँक आता। ऐ साला पैसा देताय मैं तुमको। मा से मिल लो पहिला साला गेम मा मा। बोल आहे मा मा बोला मैं। हां बेटा आ गए तुम। आओ मैंने तुम्हारे लिए गाजर के गुलाब जाम बनाए हैं। अब जश्न हो। मी काय म्हणतो 50,000 रख इस माँ को भी रख और कुछ लगेगा तुम्हें देता हूँ। जुगारी माँ है ती मला नाही सांगत का।
इतनी सारी हिंदी फिल्में करने के बाद आपने एक मराठी फिल्म की और उसका नाम था वन रूम किचन, जो सर ने बनाई थी। तो हिंदी फिल्म करने के बाद आपने मराठी में काम करना कैसे सोचा? वो तो इनके वजह से। ओहो। I can understand, मराठी समझती है, बहुत अच्छी लैंग्वेज है। But after a certain age, you, it's difficult to grasp, at least for me. I am young at heart. हम एक चॉल में शूटिंग कर रहे थे, कुछ म्हणजे त्याच्यात काहीच सुविधा नव्हत्या, म्हणजे त्या चाळीमध्ये शूट करत होतो आणि व्हॅनिटी व्हॅन भरत जाधवची होती, त्या खूप रस्त्यावरती होते, म्हणजे तिथून चालत यावं लागायचं त्या चाळीमध्ये। तर भरत मला म्हणाला की नाही महेश, हेलन जे आलं तर माझ्या व्हॅनिटीमध्ये मी त्यांना तयार होऊ देतो। तर नाही या म्हणा, बाकी आर्टिस्ट कुठे तयार होत आहेत? म्हटलं तर चाळीतल्या खोलींमध्ये। या स्वतः त्या चाळीतल्या खोलींमध्ये गेल्या, व चाल के एक रूम में आंटी तयार हो गई, दिनभर वहीं पे थी। उन्होंने ऐसा नहीं कि मैंने हिंदी में काम किया है, मैं हेलन हूँ, मैं ये हूँ, बिल्कुल नहीं। ये बहुत अच्छा लड़का, आदमी, इंसान है। की हेलन जी असू द्यात, आशाताई भोसले असू द्यात, किंवा अक्षय कुमार यांना तुम्ही आणलं, रेखाजींना तुम्ही या मंचावरती आणलं, आणि आत्ता जसं मॅम म्हणाल्या की एकदा महेशजी जेव्हा बोलवतात, हे आशाजींच्याकडून सुद्धा मी बऱ्याच वेळा ऐकलंय की महेशजींनी बोलवलं म्हणजे यायचंच आणि मला यावंच लागतं। काय जादू आहे का, हिप्नोटिझम वगैरे शिकलाय तुम्ही? काय है कुछ जादू, कुछ जादू है ना, तो वही बताएंगे। अभी वहीदा जी मेरी बहुत अच्छी दोस्त है, आशा जी, हम तीनों जन वी गो ऑल ओवर द वर्ल्ड, तीनों साथ में जाते हैं, उन लोग भी आते हैं, दे नेवर गो फॉर एनी शोज एक्सेप्ट फॉर महेश। इतने अच्छे अच्छे गाने किए, उस पर डांस किया है, तो उसमें एक अलग सा आपका कॉस्ट्यूम था, एक अलग अटायर था आपका, तो वो जो डिजाइन था वो किसके दिमाग से आता था? Partly mine and my designer, we would sit together. और मैं बाहर बहुत जाती थी, पेरिस एंड लंदन एंड अमेरिका, तो वहाँ के बहुत बड़े बड़े कैबरेज होते थे, और कैबरे के मतलब ये नहीं है जो आइटम नंबर जो कहते हो, गलत वर्ड, आइटम नंबर इज अ रॉन्ग वर्ड, कैबरे का मतलब एक कहानी होता है, इट्स अ बैले, पूरा कहानी में वो डांस होता है। मुझे ऐसा लगता है कि अगर कोई फिल्म है और उसमें इंतज़ार करते थे लोग कि अभी हेलन जी आएंगे, हेलन जी का परफॉर्मेंस होगा, और जब आप आते थे तो वो जो अटायर होता था आपका टॉप टू बॉटम, मतलब वो जो आप रेडी होके आते थे और वो जो एक एक सिर्फ हल्की सी अदाएँ शुरू कर देती है हेलन आंटी, माय गॉड, उस अदाएँ पे तो मार ही जाओ। आज हमारी महाराष्ट्रियन पैठनी में आप एकदम टिपिकल और बहुत खूबसूरत लग रहे हैं। वाह वाह, ये साड़ी में, ये महाराष्ट्रियन साड़ी। थैंक यू, थैंक यू, आप लोग तो मेरे लिए ज्यादा तालियां बजा रहे हैं। मला परत एकदा स्मिताकडे यायचं। स्मिता, अभिनयाबद्दल आपण बोललो, नृत्याबद्दल बोललो, पण मला एक खासियत कळली स्मिताची की स्मिता खूप छान नकला करते म्हणे सगळ्या अभिनेत्रींच्या। Yes. तर स्पेशल एखादी आम्हाला ऐकव ना कुठली? दीपा ताई माझी फेवरेट आहे। अहो, दीपा सय्यद। हे मांगी, तेच गाणं।
सभी फेस्टिवल में आपका पसंदीदा फेस्टिवल कौन सा? गणपति बाप्पा मोरिया। आपके घर में भी गणपति आता तो कैसा माहौल होता है? हर साल बहुत अच्छा, इतना शांति, पीस ऑफ माइंड, बहुत अच्छा लगता है। जब ये आरती करते हैं तो कुछ अलग फील होता है। वाह वाह, पूरा फैमिली इकट्ठा होता है आपका भी उसी दिन, शूटिंग हो जो भी हो सब एडजस्ट करके। क्या बात है, इकट्ठा गणेश फेस्टिवल पे। और बहुत सारे मराठी आर्टिस्ट के साथ भी आपने काम किया है? उन्होंने मेरे यहाँ भी काम किया, मेरे साथ भी किया। अरे हाँ, मेरे साथ जी के साथ जी अभी बोलती हूँ आपको, क्योंकि आप मेरा मेरा डायरेक्टर प्रोड्यूसर था उस टाइम। हाँ, एक दिन का काम था। और वो बच्चा खो जाता है मिलिट्री में, बाद में वो आता है फिर बहुत दिन के, साल के बाद आता है। साल के बाद। और मैं इतनी खुश हो जाती हूँ और मैं बाहर भागती हूँ और मैं चिल्ला के बोलते मजा बगा 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 मजा पोर का हाल है। वाह 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 वाह, इतना ही मराठी मैंने बोली पूरे पिक्चर में। इथे आलेल्या सगळ्या तारकांना माहिती आहे की त्याच्यात एक सुप्त गुण आहे आतमध्ये लपलेला, आणि तो गुण मला हेलन आंटी तुम्हालाही दाखवायचा आहे। आपण म्युझिक ऑन करूया आणि महेशला नाचताना बघूया। प्रश्न विचारायचे, बघूया त्यांच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत। नमस्कार, मला स्मिता तांबेंना प्रश्न विचारायचा आहे। हा प्लीज। माझं नाव भारत पितळे आहे। सिरियसली, म्हणजे तुम्ही जो चित्रपट केला 72 मैल एक प्रवास, हा अत्यंत सुंदर चित्रपट, ते चार लेकरांना घेऊन जो जीवाचा आकांत केला तुम्ही, बरोबर म्हणजे बरोबर चांगला चित्रपट झाला। फक्त मला एक शेवटी एक कळलं नाही त्या चित्रपटामध्ये, का एवढा प्रवास करून तुम्ही कोणत्या गावात गेले, कारण कुठल्याच गावात। 72 मैलचा सिक्वल येणार आहे, त्याच्यात कळेल तुम्हाला गाव। आता मी मला विचारायचं आहे मराठी तारकांना की तुम्ही तारका देताना इंग्रजी महिन्याच्या का देता? उत्तर द्या तुम्हीच। कारण आम्ही मराठीतले सण करतो म्हणून इंग्रजी तारखा देतो। ए त्याला विचारायचं। प्लीज प्लीज विचारा विचारा। पे नकरे मिले के विले नकरे ने बने के। हां मला मला कसे ना सांगू द्या मराठी। कनी बटरे कले पतिने ने ने तारकाने बटरे के तिरबे के छले। काय म्हणायचं यांना? काय झालंय तो म्हणतो हे कधी संपणार रे, त्याला जोराची लागली, जायचं कुठं? आता याला उत्तर द्या। हे बघा तुम्ही जा, बरं मला एक प्रश्न विचार। प्लीज विचारा विचारा। तेजताईंना की ताई आम्ही तुमचं ते हिरवं कुंकू खूप बघितलं, म्हणजे एवढे फॅन आहोत ना आम्ही की माझ्या मंडळी पोरं एकदम म्हणजे 50 वेळा पाहायला ना राहू। 50 वेळा हा एकच शिड आहे ना आमच्याकडे। चित्रपट खूप पाहिला, म्हणजे खूप छान काम केले, म्हणजे इथं माणसा माणसांबरोबर काम करायला टेन्शन येतं, तुम्ही तर प्राण्यांबरोबर काम केलं, ते जास्त सोपं आहे। हा नाही, तेच म्हणजे कठीण आहे, आम्हाला बघताना दिसतं की ते कठीण आहे। पण मला एक प्रश्न विचारायचा आहे ताई, आमच्या मोरीत साप अडकलाय, त्याच्या काढायचे किती पैसे घ्या? तुम्हीच काढा आणि तुमचं तुम्हीच घेऊन जा। पण असे फॅन्स भेटतात आणि बऱ्याच वेळेला असे अनुभव पण तुम्हाला येत असतील, पण ते फॅन्स आहेत त्याच्यामुळे आपण आहोत। तेव्हा एकदा जोरदार टाळ्या।
फॅनसाठी पण झाल्या पाहिजेत. तर आमच्या या मराठमोळ्या मंचातर्फे हेलनजी आम्ही तुम्हाला देणार आहोत एक मराठमोळी भेट. मराठमोळी भेट काय असणार? तर ती आहे आमच्यातर्फे एक छानशी पैठणी.